नमस्कार मित्रांनो, आज मला मोठा आनंद होत आहे की मला या ठिकाणी विदर्भकी बात यांनी आपली बात करण्यासाठी बोलावलेलं आहे. खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की विदर्भकी बात ही मला जरी माहीत असली तरी ही सर्वसामान्य लोकांना माहीत झालं पाहिजे आणि याच्या दृष्टीने आज मला ही संधी मिळाली आहे. असो मित्रांनो, प्रामुख्याने मी इथे विदर्भाचा सिंचन प्रश्न काय आहे याच्यावर बोलणार आहे. त्यानंतर या सिंचनाशी जुळलेला वैनगंगा नदीजोड गंगा प्रकल्प त्याच्याविषयी पण काही माहिती सांगणार आहे. आता पहिली गोष्ट अशी आहे की मी काही पहिल्यांदा आत्ता सांगतो की मी कुठल्याही पार्टीचं मनुष्य नाही आहे किंवा मला कुठलंही इलेक्शनही लढायचं नाही आहे किंवा माझा कोणत्याही पार्टीविषयी आकसही नाही आहे. मग मला असं म्हणायचं आहे की नेमकं आपल्या विदर्भाची स्थिती काय आहे, आपल्याला वेगळा विदर्भ का हवा आहे याचं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. परंतु हे चिंतन करायचं ते कसं करायचं याच्यासाठी मी तुम्हाला काय काय केलं ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी माझा तुम्हाला परिचय देतो. माझी एक संघटना आहे, लोकनायक बापूजी आडे स्मारक समिती. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण या विदर्भाची सगळ्यात पहिली जर गोष्ट कोणी केली असेल तर लोकनायक बापूजी आणे यांनी. लोकनायक बापूजी आणे कोण होते? योगायोगाने यावेळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी मला काही थोडं सांगणं आवश्यक आहे. लोकनायक बापूजी आणे हे आपल्या विदर्भाचे मोठे नेते होते. सुरुवातीला त्यांनी यवतमाळमध्ये वकिली सुरू केली, हळूहळू त्यांचा व्याप वाढला. काही दिवसांनी ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले, नंतर ते हंगामी अध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे. पुढे ते घटना समितीचे सदस्य झाले, सिलोनमध्ये ते हायकमिशनर होते आणि बिहार राज्याचे राज्यपाल होते. हा झाला त्यांचा एक टप्पा. पण महत्त्वाचा टप्पा जो आपल्या सगळ्यांसाठी आहे तो म्हणजे त्यांनी जन्मभर वेगळ्या विदर्भासाठी लढाई दिली. विदर्भाच्या प्रश्नावर ते 2 वेळा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आणि विदर्भाची चिंता केली होती. आणि अशा या थोर पुरुषाची हा माझा आदर्श आहे आणि त्यांच्याचपासून मी प्रेरणा घेऊन माझ्यासारखा देखील माणूस हा सतत वेगळा विदर्भ व्हावा यासाठी मी कार्यरत आहे. तर मी व्यवसायाने वकील आहे. माझ्या असं लक्षात आलं होतं की कोणी ऐरा गैरा नथू खैरापासून तो कुठल्याही पार्टीचा नेत्यापर्यंत विदर्भाची गोष्ट निघाली, एक विदर्भाचा अनुशेष किती आहे, सिंचनाचा अनुशेष आहे, घोटाळा आहे वगैरे वगैरे. मी असा विचार केला की सिंचनाचा अनुशेष म्हणजे नेमकं काय आहे, आपल्या विदर्भात किती जमीन आहे, त्यापैकी किती जमिनीवर सिंचन होत आहे. म्हणून मी आमच्या लोकनायक बापूजी आडे स्मारक समितीतर्फे एक जनहित याचिका सुरुवातीला केली होती. ती जनहित याचिका 14 साली केली होती. त्या जनहित याचिकेमध्ये मी मुख्यत्वे माझी प्रार्थना अशी होती, प्रेयर ज्याला म्हणतो, की सरकारने एकंदर या विदर्भात सिंचन प्रकल्प किती आहेत, त्यापैकी त्याच्यावर किती सिंचन झालं आहे आणि याचा एक कालबद्ध कार्यक्रम द्यावा म्हणजे जनतेला कळेल. आता ही ज्यावेळा PIL सुरू झाली त्यावेळा आश्चर्य वाटेल तुम्हाला की सरकार कोणाचे असो ते सरकार आणि कशा तऱ्हेने अशा सिंचन प्रकल्पाला दाबायचा प्रयत्न करते सांगतो तुम्हाला. कोर्टामध्ये ज्यावेळा आपली केस गेली तेव्हा प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन्स म्हणतात, या सरकारने काय ऑब्जेक्शन काढलं माहीत आहे की या संस्थेला याची गरज काय, सिंचनाचा जो प्रश्न आहे याच्यासाठी हे कोर्टात कशाला गेली, आमच्याकडे का नाही आली. त्याच्यानंतर माझ्याबरोबर एक दुसरी जनमंच संघटना होती, आमचे त्यांनी दोन्ही के ज्या आमच्या ज्या याचिका होत्या त्या एकत्र केल्या होत्या. जनमंचने तर असं म्हटलं होतं की यांची या घोटाळा एवढा आहे की याची CBI चौकशी करावी. तर सरकारने सिंचन मंडळाने म्हटलं की ही पंचायत यांना कोणी सांगितली आणि हे डायरेक्ट हायकोर्टात का आले, यांनी CBIच्या चौकशी अगोदर FIR का नाही केला वगैरे. आणि मित्रांनो, सरकारने सिंचन महामंडळाने VR मनोहर साहेबासारखे अतिशय नाणावलेले वकील लावले. आश्चर्य आहे, म्हणजे विदर्भातला सिंचनाचा अनुशेष किती आहे
हे सांगण्याचं दूर, परंतु नको नको सिंचनाची बात नको म्हणून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हायकोर्टाने त्यांना सांगितलं की लक्षात ठेवा, हे काही तुमचे हे काही दुश्मन नाही आहेत, यांनी पी आय एल केलेली आहे, त्यामुळे जनतेला माहितीसाठी तुम्ही सरकार, शासन, एक्झिक्युटिव्ह आणि जनता, जनतेचे प्रतिनिधी हे एकत्र आले तर काय हरकत आहे. आता याच्यानंतर हा प्रश्न इथे मिटायला पाहिजे होता, परंतु सिंचनाविरुद्ध जो कोणी आवाज करेल त्याचा आवाज दाबायचा. म्हणजे सिंचन नाही केलं चालेल, पण तुम्ही आवाज नाही करायचा. सरकार सुप्रीम कोर्टात गेलं. मित्रांनो, मी स्वतः सुप्रीम कोर्टात गेलो माझ्या संघटनेतर्फे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुप्रीम कोर्टाने यांची केस एका मिनिटात, मी तिथेच होतो, एका मिनिटात त्यांची केस डिसमिस केली आणि सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा आणि तुमची बाजू मांडा. आणि त्याच वेळा कोर्टाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली की एकीकडे विदर्भामध्ये हजारो लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही तांत्रिक मुद्द्यावर इथे आलेला का हरकत आहे. आणि तेव्हा कुठे हे लोक आणि हायकोर्टामध्ये गेले. आणि ज्यावेळा हायकोर्टाने ऑर्डर काढली त्यावेळा त्यांनी सांगितलं, एक आम्हाला विजय मिळाला त्याच्यामध्ये, की हायकोर्टाने सांगितलं की सरकारने हायकोर्टाला स्पष्ट सांगितलं, त्यावेळा नुकतं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, त्याने सांगितलं की आम्ही सुनील तटकरे, शरद भुजबळ आणि अजित पवार यांच्या विरुद्ध ACB अँटी करप्शन ब्युरोची चौकशी लावणार. आणि आम्ही म्हटलं एवढं चालणार नाही, जे दोषी अधिकारी आहेत त्यांचं काय. मग त्याने सांगितलं की हे जे दोषी अधिकारी आहे यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार जी आहे ती चौकशी लावू. त्याचा परिणाम व्हायचा झाला, अनेक दोषी अधिकारी घरी गेले होते. पण दुसरा जो पॉईंट होता आमचा, त्याविषयी कोर्टाने सांगितलं की यांचं जे म्हणणं आहे की सिंचनाचं काम होत नाही आहे, बरोबर नाही आहे, तर हे सरकार नवीन आहे, याला थोडासा ब्रीथिंग टाईम देऊ द्या, आणि नंतर जर तुम्हाला असं वाटलं की यांनी काही केलं नाही तर तुम्ही कोर्टात या. मित्रांनो, हे झाल्यानंतर आम्ही शांत नाही बसलो, कारण शेवटी आम्हाला जनतेची काळजी आहे. कारण काय आहे की येणाऱ्या पिढीला काहीतरी मिळालं पाहिजे. लोकशाहीमध्ये सामाजिक न्याय नावाची एक मोठी गोष्ट आहे, आर्थिक न्याय नावाची गोष्ट आहे. आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की नुसता राजकीय न्याय देऊन मताचा अधिकार दिला म्हणजे लोकशाही यशस्वी होत नाही. राजकीय न्यायाबरोबर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. माझ्या विदर्भाला आर्थिक न्याय मिळाला नाही, सामाजिक न्याय मुळीच मिळाला नाही. जर मिळाला असता तर आत्महत्या झाल्या असत्या का. म्हणून आम्ही काय केलं की जसा निकाल लागला तसा जनमंच, लोकनायक बापूजी आणि स्मारक समिती, वेद, त्याच्यानंतर स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या 5 संघटनांनी मिळून विदर्भातल्या सगळ्या जिथे सिंचनाचं काम चालू आहे तिथे भेटी दिल्या. आणि सगळ्या पेपरवाल्यांना आम्ही घेऊन गेलो आणि त्यांनी जे काही सांगितलं ते मोठं भयानक होतं. एकही धरण आम्हाला ठीक दिसलं नाही, एकही. काय म्हणजे धरणात पाणी आहे, जसं सैन्य तयार आहे पण ऑर्डर नाही. आज मला सांगा गोसीखुर्दमध्ये कितीतरी पाणी आहे, लोअरवर्धामध्ये पाण्याची कमी आहे का, किंवा बेमळा धरणात पाणी आहे नाही का. आहे, सगळं आहे, पण काय नाही आहे. मग कशी काय कशाची कमी आहे, राजकीय इच्छाशक्तीची. पाणी भरपूर आहे परंतु कालवे नीट नाहीत, त्याच्यानंतर उपकालवे नीट नाहीत. आणि त्याचा परिणाम काय झाला की आता एकच दोन तीन मिनटं तुम्हाला मी वाचून दाखवतो काय काय कसं कसं पत्रकारांनी त्याचं वर्णन कसं केलं ते तुम्हाला सांगतो. हे पहा, तुरागोंदीत अनागोंदी, न्यायालयाची धुळफेक, विदर्भ सिंचन शोध यात्रा. दुसरं, धरण पूर्ण पण सिंचन अडले, धरणापासून निकृष्ट दर्जाची कामे, कालव्यामध्ये उगवली झुडपे, धरणापासून कालव्यापर्यंत आलबे. गोसीखुर्द पहा, 40% काम शिल्लक, कसे होणार सिंचन, उजव्या कालव्याचे काम अजूनही अपूर्ण. त्याच्यानंतर कालव्याचे संपूर्ण कामच निकृष्ट वगैरे वगैरे, धरणात पाणी, कालवे कोरडे वगैरे, हे काही अशा तरी आम्ही मेहनत घेतली. आश्चर्य म्हणजे मी ज्यावेळेला
भीमळा नदीच्या भीमळा धरणापाशी गेलो, एक शेतकरी आला, हात जोडले त्याने, साहेब एक काम करा म्हणे, काय तुम्ही कसंही करा म्हणे, पण या धरणाचं पाणी कालव्यातून सोडू नका हो म्हणे. म्हटलं अरे बाबा, धरणाचं पाणी कालव्यातून का नाही सोडवायचं? साहेब, हे धरणातून पाणी कालव्यातून सोडलं तर पाणी पुढे जात नाही. मग पाणी कालव्याचं काम निकृष्ट असल्यामुळे जसं जसं पाणी सोडाल तसं तसं पाणी आमच्या शेतात येतं, आमच्या शेताची प्रचंड नुकसानी होते. अशा तऱ्हेने हे निकृष्ट काम होतं यांचं, त्यामुळे मी मोठा व्यथित झालो होतो. मग आता हे हा एक भाग झाला. मग मी ठरवलं की परत कोर्टात जायचं, म्हणून आता आमच्या लोकनायक बापूजी आणि स्मारक समितीने परत ती कोर्टात गेलेली आहे. मध्यंतरी करोनाचा काळ होता, त्यामुळे आम्ही शांत होतो. आता मी काय याचिका केली, मी असं म्हणून राहिलो आता सरकारला, कोर्टाला अशी माननीय सर्व उच्च न्यायालयाला मी विनंती केली की साहेब, आंधळं जळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती आहे, तेव्हा आपण एक कमिटी मॉनिटर करावी आणि खरं नेमका काय पाणी जात नाही, खर्च कुठे होतो, खर्चाची गरज कुठे पडते, याच्यासाठी आता तुम्ही कोर्टाने आणि एक समिती करावी. मित्रांनो, हा सगळा मी माझा न्यायालयीन प्रवास सांगितला. आता याच्यातून मला काय फायदा झाला ते मी सांगतो तुम्हाला. कारण मी आपण कुठे कोणत्याही माणसाला म्हटलं, कार्यकर्त्याला, अरे बोल रे विदर्भाच्या प्रश्नावर, तो काय म्हणतो, सिंचनाचा अनुशेष. अरे पण नेमकं सिंचनाचा अनुशेष काय आहे ते मी आता तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपल्या इथे 145 जवळजवळ सिंचन प्रकल्प आहेत. याचे तीन प्रकारचे प्रकल्प आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. आता टाईप 1 म्हणजे काय, ज्या सिंचन प्रकल्पावर सगळ्या प्रकारच्या आणि अनुमती मिळालेली आहे, सेंटरच्या फॉरेस्टची अनुमती, केंद्राच्या, राज्याच्या, आणि ज्याच्यावर ॲक्च्युली काम चालू आहे, हा झाला टाईप 1. टाईप 2 म्हणजे काय, टाईप 2 म्हणजे ज्यांना साधारणतः केंद्राची अनुमती मिळालेली आहे परंतु जे कामाच्या प्रतीक्षेत आहेत, हा झाला टाईप 2. आणि टाईप 3 म्हणजे काय, ज्यांना अजून जे केंद्रापर्यंत पोहोचलेच नाही असे. तर आता टाईप 1 म्हणजे ज्याच्यावर काम चालू आहे, ती साधारणतः किती जमीन आहे ते मी आता तुम्हाला आकडेवारीने सांगतो. हे सरकारने काय लिहून दिलं ते तुम्हाला सांगतो मी. हे बघा, विदर्भाच्या सिंचनाची दुरावस्था किती दारुण आहे याची थोडक्यात माहिती देत आहे. आजच्या घडीला विदर्भ सिंचन महामंडळाने जे प्रतिज्ञापत्र माननीय उच्च न्यायालयामध्ये सादर केले, PIL 82/2018, त्या प्रतिज्ञानुसार आजच्या घडीला विदर्भातील 23 लाख हेक्टर जमीन सिंचनायोग्य आहे. मी नाही सांगू राहिलो, एकंदर 314 सिंचन प्रकल्पापैकी 182 प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. कालव्याद्वारे पाणी पुरवठा केल्यास होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाईपद्वारे, म्हणजे भाकरी नाही पण पोळीची व्यवस्था करणार आहे, पाईपद्वारे शेतीला पाणी पुरवठा करायच्या 34 प्रकल्पाचे काम अजूनही थंड्या बसत्यात आहे. 2014 ते 2019 पर्यंत सिंचन महामंडळाला 17,510,57,00,000 रुपये मिळाले. याशिवाय गोसीखुर्द प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित झाल्यामुळे 18,497.57 कोटी रुपये निधीसाठी 21/9/2016 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. हे झालं सरकारने मान्यता. आता हे जे 44 प्रकल्प आहेत याचं नेमकं काम किती झालं हे तुम्हाला सांगतो. केवळ 1,81,600 हेक्टर जमीन, 1,81,600 हेक्टर किती सालापर्यंत झालं, 2018. आणि आता सिंचन महामंडळाने आणि प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, त्या प्रतिज्ञापत्रात काय म्हणतात ते, की येत्या 3 वर्षात म्हणजे 2021 पर्यंत 4,07,079 हेक्टर जमीन पाहून घ्या, हे पूर्ण करणार आहे. खरंच आहे, म्हणजे 8-10 वर्षात 1,81,000 हेक्टर जमीन पूर्ण केली आणि 3 वर्षामध्ये ते 4,00,000 हेक्टर जमीन पूर्ण करणार आहेत. काय आहे, आता ही केस चालणार आहे, आपण कोर्टाला सांगणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं की पाईप 2 ची विदर्भाची जनतेची, आता पहा,
461,822 हेक्टर जमीन आहे की ज्याच्यात काही चालू नाही आहे. आणि सरकार म्हणते त्याच्यापैकी आम्ही 9,333 हेक्टर. वा, म्हणजे ही जी जमीन आहे याच्यावर कधीच काम केव्हा चालू होईल सरकारलाही माहीत नाही आहे. गंमत अशी आहे की सरकारने एक प्रकल्प आता येणार आहे त्याच्या पलीकडे की मला सांगा की ज्याच्यावर काम चालू आहे त्याच्यातच फक्त 180,000 झालेलं आहे आणि उरलेलं 3 वर्षात करणार आहे. ज्याच्यात काहीच काम नाही झालं ती 5 लाख हेक्टर जमीन आहे. आणि तिसरी जी जमीन आहे ती जवळजवळ 60,000 हेक्टर जमीन आहे जिच्यात अप्रुव्हलसाठी केंद्रापर्यंत गेलं नाही आहे. मग मला सांगा जवळजवळ 20 वर्षापासून हाच खेळ चालू आहे. हा सरकार कोणाचे असो खेळ तर सुरूच आहे की नाही. मग आता तुम्ही मला हे तुम्ही आम्हाला का सांगता याचं कारण नीट समजावून घ्या तुम्ही. मी आता तुम्हाला आकडेवारी येऊन दिली, तुमच्या लक्षात आलं असेल की जवळजवळ 10 लाख हेक्टर जमीन कितीतरी वर्षापासून पाण्याची उपलब्धता असूनही सिंचनाखाली आलेली नाही आहे. आता याचं आर्थिक गणित तुम्हाला समजावून सांगतो. मला सांगा सध्या सारे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष फॉक्सकॉनविषयी ओरडत आहे. फॉक्सकॉन गेली, फॉक्सकॉन गेली. आज फॉक्सकॉनसाठी 1 लाख करोड इन्व्हेस्टमेंट होणार होतं आणि 1 लाख करोड इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता. म्हणजे 1 कोटी रुपयाला 1 रोजगार. याचा अर्थ काय आहे? व्यक्ती केंद्रित अक्युम्युलेशन ऑफ मनी होणार होतं की नाही? अहो माझं म्हणणं असं आहे, संविधानाने जर सामाजिक न्याय सांगितला असेल, संविधानाने जर आर्थिक न्याय सांगितला असेल, संविधानाच्या डायरेक्टिव प्रिन्सिपलमध्ये असं सांगितलं आहे की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, हे जे आमचे नॅचरल रिसोर्सेस आहे, 1 लाख कोटी रुपये जर आपण सिंचनावर खर्च केले तर 10 लाख हेक्टर जमीन उडीजाखाली येईल. 1 हेक्टर जमिनीमध्ये 4 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे 10 लाख हेक्टर जर जमीन रोजगार आली उडीचा खाली तर 40 लाख लोकांना रोजगार मिळेल. आणि हेक्टरी 1.5 लाख जरी उत्पन्न धरलं तरी दरवर्षी आमचं 15,000 कोटी रुपयाचं उत्पन्न डुबून राहिलेलं आहे. तेव्हा अशा तऱ्हेची ही सिंचनाची स्थिती आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षापासून 1.5 लाख कोटी रुपये जनरेट होऊ शकले नाही. गेल्या 10 वर्षापासून 40 लाख दरवर्षीचा रोजगार पूर्ण बुडालेला आहे. आता हे गेल्या 10 वर्षापासून आहे, अजून किती वर्ष होईल सांगता येत नाही. ही गंभीर गोष्ट आहे. याच्यामध्ये कोणत्याही पार्टीला दोषारोपण करण्याचा मतलब नाही. मग तुम्ही म्हणाल की विदर्भ झाला तर काय होईल? बरोबर बोलला. समजा जर आपला एकदा विदर्भ झाला तर काय होईल मी सांगतो तुम्हाला. हा आता तुम्ही नुकतंच तेलंगणाचं उदाहरण घ्या. आपलं पाणी आहे, वंगेतून वाया जाणारं पुराचं 50% पाणी तेलंगणाने घेतलं आणि 80,000 करोड रुपये खर्च करून तेलंगणाने 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. मग कसं झालं ते? 5 वर्षात जर विदर्भ झाला तर मी नक्की सांगतो, मी जबाबदारीने हे करतो, विधान करतो, विदर्भ जर 5 झाला तर 5 वर्षामध्ये 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. हा धीरूभाई अंबानी इथे तयार होणार नाही. शेवटी काय आहे की ह्युमन राईट जो म्हणतो आपण, कशाला म्हणतात? राईट टू डेव्हलपमेंट इज बेसिक ह्युमन राईट. आमची डेव्हलपमेंट होणं याचा अर्थ काय आहे? सामान्य माणसाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आज जर 40 लाख लोकांचा जर का डेव्हलपमेंट झाली तर आता हा झाला सिंचनाचा प्रश्न. आता दुसरा, कितीतरी वर्षापासून 50% पुराचं पाणी वाया जात आहे वैनगंगा नळगंगा नदीचं. 4 वर्षापासून आम्ही दरवर्षी मानवाधिकाराच्या दिवशी ओरडा करत होतो तेव्हा मित्रांनो, वैनगंगा नदीचंही पाणी हे असंच वाया जात आहे. त्याचे काय काय दुष्परिणाम होऊन राहिले आहेत ते कधी मला जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला वैनगंगाचे सांगणार आहे. थोडक्यात सिंचनाची दुरावस्था किती आहे हे सांगण्याचा मी नम्र प्रयत्न केला. आणि एवढं सांगून मला तरी वाटते की मी माझ्या परीने विदर्भातल्या आजच्या सिंचन स्थितीचं वर्णन हे नुसत्या गप्पा मारून नाही तर कायदेशीररित्या सरकारी कागदपत्राच्या द्वारे केलेलं आहे. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय भारत, जय विदर्भ.